सुरक्षा मंचातर्फे आत्ता जी तुम्ही बघताय की लोकशाहीची प्रेत यात्रा ती ह्याच्यासाठी, कारण गोव्यातल्या सरकारने आणि सरकारबरोबर इतर सर्व पक्षांनी मिळून ही लोकशाहीची आमची अवस्था आत्ता जी दिसती आहे तुम्हाला इथे माझ्या मागे, ती लोकशाहीची अवस्था आमच्या सगळ्या पॉलिटिशियन्सनी मिळून केलेली आहे. आणि म्हणून गोवा सुरक्षा मंचाला आज ही प्रेतयात्रा दाखवावी लागते किंवा काढावी लागते, कारण लोकशाही आमच्या गोव्यात मेलेली आहे आणि ही लोकशाही पुन्हा पुनरुज्जीवित करायची. आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही एखादा माणूस मेला की त्याचा आत्मा निघून जातो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो असं मानतो, त्याच्याचप्रमाणे ह्या लोकशाहीचा आत्मा या सगळ्या पॉलिटिशियननी मिळून आणि जास्त करून सरकारने, आत्ताच्या BJP सरकारने मारून टाकलेली लोकशाही आहे, त्याचा आत्मा गेलेला आहे, पण तो आत्मा पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचं आणि पुन्हा त्याच्यात जान आणून पुन्हा लोकशाहीला वरपर्यंत आणि लोकशाहीच्या प्रमाणेच गोवा चालवण्याचं काम गोवा सुरक्षा मंच करणार आहे आणि ते काम आम्ही हाती घेतलेलं आहे. लोकशाही लोकशाही जे आम्ही म्हणतो ते आम्ही आता सध्या गोव्यामध्ये लोकशाही फक्त तोंडाने म्हणण्यापुरता राहिलेली आहे. गोव्यात लोकशाही नाही. आत्ता जी काही आहे ती सगळी हुकूमशाही चाललेली आहे. काँग्रेसचे सगळेच्या सगळे आमदार भारतीय जनता पार्टीत असलेले आमदार बाहेर, असलेले मंत्री बाहेर, नसलेले मंत्री आत. सध्या जो काही गोंधळ घालणं चाललेला आहे, आजपासून त्यांचं अधिवेशन सुरू होतं आहे, तिथे प्रश्न विचारणार कोण, त्याला उत्तरं देणार कोण, कोणी कसले प्रश्न विचारायचे आणि कोणी कसली उत्तरं द्यायची, ह्या सगळा संभ्रम त्यांनी गोव्याच्या लोकांसाठी समोर आणून ठेवला आहे. आणि ह्याच्या माध्यमातून आता विधानसभेत जर नको झालेले जर विधेयकं पास झाली आणि ती जर आमच्या गोव्याच्या लोकांच्या बोडक्यावर मारली तर त्याच्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीही नाही. कारण आता हेच होणार आहे की ह्या सगळ्या 40 मंत्र्यांनी, ह्या 40 चोरांनी मिळून गोव्याची परिस्थिती ठरवायची, आमच्या माथ्यावर मारायची आणि आम्ही फक्त आणि फक्त गप्प बसून हे सगळं बघत राहायचं. जर आम्ही मेलेलो नाही, गोव्यातली माणसं जर आम्ही आता जिवंत आहोत, आमच्यामध्ये जीव आहे, तर माझ्या सगळ्या गोव्याकरांना एक निवेदन आहे की आता तरी उठा, आपला सुशेगातपणा सोडा, आणि नाही तर ही अवस्था आमची सगळ्यांची होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवू द्या. आज नुसती लोकशाही मेली आहे, उद्या आमच्या प्रत्येकाची अवस्था जगलेले असून सुद्धा मेलेल्या माणसासारखी होणार आहे. आणि ती जर अवस्था आम्हाला नको असेल, आम्हाला गोव्यात नीट सुखाने समाधानाने राहायचं असेल, तर सगळ्या गोव्याकरांना कळकळीची विनंती की आता जागे व्हा. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या म्हणा, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्या विरुद्ध उभे राहा, आणि जर उभा राहायची ताकद नसेल तर थोडंसं पाणी घ्या आणि त्याच्यात खरंच आपापल्याने आपण जीव द्यायची परिस्थिती आता आपल्यावर आली आहे. आणि आपल्याला जर मानाने जगायचं असेल तर या सगळ्याच्या विरोधात सगळ्यांनी उठाव करा, एवढीच विनंती करते.